ओम नमो नारायणा अकरा मार्च गुरुवारचा दिवस आणि आज आहे महाशिवरात्री मित्रांनो आज रात्रभर भगवान शिवशंकरांची पूजा केली जाईल आराधना केली जाईल अगदी मध्यरात्री बारा वाजता मोठी महापूजा केली जाते भगवान शिवशंकरांची आणि त्यानंतर पहाटे साडेतीन चार वाजता सुद्धा चौथ्या प्रहराची पूजा संपन्न होते जर आपण व्रत उपवास केलेला असेल आणि आपण जर रात्रभर जागरण करणार असाल तर अति उत्तम आहे भगवान शिवशंकर आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या नक्की दूर करतील मित्रांनो आज रात्री जप करण्यासाठी अनेक प्रकारचे भगवान शिवशंकरांचे मंत्र आहेत आपल्या जीवनात जर करून गरीबी असेल कंगाली असेल दरिद्रता असेल तुम्ही जितकी मेहनत करताय त्या प्रमाणात जर तुमच्या जीवनात पैसा येत नसेल तर मित्रांनो धनप्राप्तीसाठी घरातील गरिबी दूर करण्यासाठी आज रात्री एकतर भगवान शिवशंकरांच्या पूजे दरम्यान किंवा आपण जर आज रात्री झोपणार असाल तर झोपण्यापूर्वी हा एक मंत्र आपण जास्तीत जास्त वेळा नक्की जप करा ज्यांची इच्छा आहे ते एक वेळा तीन पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ किंवा अगदी कितीही माळा या मंत्राचा जप करू शकता एक हजार आठ वेळा जर या मंत्राचा जप केला तरीही चालतो मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण या मंत्राचा जप करण्यापूर्वी जर शिवलिंगावरती तिळाची फुले अर्पण केली तर अतिशुभ परिणाम त्याचे प्राप्त होतात तीळ सर्वांना माहीत असतील हे पाहिजे तिळ असतात त्या तिळाच्या झाडाला गुलाबी छटेची अशी फुले येतात जर आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गरिबी असेल दरिद्र दरिद्रता असेल तुम्ही खूप कष्ट करता मात्र त्या कष्टांचं जर चीज होत नसेल लक्ष्मी तुमच्या घरात येत नसेल तर मित्रांनो अशा वेळी आपण या महाशिवरात्रीस प्रारंभ करा सुरुवात करा आणि दररोज जरी शक्य नसलं तरी सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र येते या माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील शिवरात्रीस महाशिवरात्र म्हणतात ही वर्षातली सर्वात मोठी शिवरात्र अगदी अशाच प्रकारे प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते किमान महिन्यातून एक दिवस त्या शिवरात्री तिथीस आपण हा उपाय अगदी नियमाने करा मित्रांनो या दिवसापासून आपण प्रारंभ करू शकता शिवलिंगावरती आपण तिळाची फुले अर्पण करायची आहेत मनोभावे आणि त्यानंतर ओम शंकराय ओम शंकराय नमहा या महामंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जी व्यक्ती जप करते त्या व्यक्तीच्या जीवनातून गरिबी तर दूर होतेच मात्र सोबतच जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची अनामिक भीती असते काही लोकांना विनाकारण भीती वाटते अंधाराची भीती वाटते पाण्याची भीती वाटते अगदी अशा काही विचित्र गोष्टी असतात की उंचीवरती गेले हाईटवरती की त्याही गोष्टीची भीती वाटू लागते विशिष्ट व्यक्तींची भीती वाटते तर हे भय दूर होतं आत्मविश्वास वाढतो घरात जर क्लेश असतील भांडणे असतील तर ती सुद्धा दूर होतात काही बंधनं असतील त्या बंधनातून सुद्धा मुक्ती मिळते तर मित्रांनो या मंत्राचा जप आज रात्री झोपण्यापूर्वी आपण अवश्य करा आणि जर आपल्याकडे तिळाची फुले असतील तर ती आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे तिथेही आपण अर्पण करू शकता किंवा अगदी जवळपासच्या शिवालयात जाऊन त्या ठिकाणी अर्पण केलात तरीही चालेल धन्यवाद ओम नमो नारायणा